ज्या प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरा बदललेला आपण पाहतोय, ज्या प्रकारे विकास झालेला आपण पाहतोय, आज या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या सरकारमध्ये आमच्या नितीनजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे विदर्भाचा चेहरा बदललेला आपण दिसतोय, आज मी आपल्याला सवाल विचारू इच्छितो की भारतीय जनता पक्षाच्या व्यतिरिक्त किंवा महायुतीच्या व्यतिरिक्त कोण विकास करू शकतो? आज आपण बघितलं, मागच्या वेळी एक ऍक्सिडेंट झाला आणि आपलं हंसराज भैया छोट्या मतांनी त्या ठिकाणी हारले. आता ते आमचे मित्र दिवंगत झाले, मी त्यांच्यावर बोलणार नाही, पण मी सवाल विचारू इच्छितो की त्या काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? महाविकास आघाडीचं सरकार देखील होतं, त्याही काळामध्ये आपल्याला कुठला विकास पाहायला मिळाला? बंधू भगिनींनो, या ठिकाणी विकास जर करायचा असेल तर त्याला दृष्टी लागते. सर्व समाजाला सोबत घेऊन कोण चालू शकतो? प्रत्येकाची दुःख कोण समजू शकतो? कोण ती दुःख योग्य प्रकारे मांडू शकतो? हा जर विचार आपण केला तर आपल्या मनामध्ये सुधीर भाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं नावच येऊ शकत नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरायला जायचा आणि मलाही गडचिरोलीला फॉर्म भरायला जायचा आहे. आणि मी तुम्हाला काही फार सांगावं असं नाही, कारण चंद्रपूरच्या जनतेने निर्धार केलाय आणि यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलेला आहे. नरेंद्र बरोबर आहे ना? तर यवतमाळच्याही जनतेने निर्धार केलाय. आता यावेळेसची जागा रेकॉर्ड मताने आपल्याला निवडून आणायची आहे. ज्यावेळेस आम्ही ठरवलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचा फॉर्म भरायची सुरुवात कुठं करायची, एक मताने सगळ्यांनी निर्णय केला ही सुरुवात चंद्रपूर पासून सुधीर भाऊ पासून झाली पाहिजे. आणि आज ही सुरुवात चांगली झाली. ज्याची सुरुवात चांगली होते त्याचा अंतही चांगला होतो. एक नंबर सुधीर भाऊ आता 45 पार आमचं थांबूच शकत नाही. आणि अबकी बार 400 पार करून मोदीजींना पुन्हा एकदा भारताचं प्रधानमंत्री बनवून या भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी केलाय आणि त्याची जबाबदारी ही तुमच्यावर या ठिकाणी टाकतो.